गेल्या बुधवारी पान क्रमांक 7 वरील आत्मनिवेदन मधला पान क्रमांक 286 आपल्याला वाचला होता, तसंच पान क्रमांक 8 त्यावरील आत्मनिवेदन पान क्रमांक 296 पर्यंत वाचन झालं होतं, पण 296 पुन्हा एकदा वाचून मग पुढे सुरुवात करू. जर गोव्यातील साईधाममध्ये शक्तीपीठ स्थापन झाले नसते तर तुम्हा भक्तांना ज्या प्रतिमा दिल्या गेल्या आहेत त्या देण्यात आल्या नसत्या. म्हणजेच पर्यायाने आपल्या घरी न मागता देवाचे आगमन झाले आहे. आता कुठल्या देवाला जायचा तुम्ही? इकडे जाऊ का तिकडे जाऊ का? कुठंही जायचं नाही. 33 कोटी देव आणि आणखीने कुठला नवीन लागतो शोधला तर तो सुद्धा त्या प्रतिमात आहे आणि त्याला औपचारिक आहे. 2 हस्तक आणि 1 मस्तक गंध घाला फूल घाला आज होत आहे. म्हणजे पद्मावर बसात कटा पडला म्हणून ते डोक्यातील कीड सगळी काढून टाका. 2 हाताने नुसतं दाता नमस्कार करायचा बस. त्या प्रतिमांना औपचार करायचं माहीत आहे, उपचार नकोच आहे. उपचार म्हणजे कळलं गंध फूल घाला अमुकाल लाल फूल घाला अमुक. तुम्ही नमस्कार केल्याबरोबर ती शक्ती तुमच्याकडे प्रवाहित होऊन तुमच्यावर उपचार करून तुमचं जीवन विकसित करणार आणि काय पाहिजे. पण ते हिथं मडक्यात बसलं पाहिजे ना. आता सुगडं द्यायचे दान म्हणजे काय? सुगडं दिली का म्हणजे सुगडं द्यायची तर माहिती आहे बोला की हा सुगडं माहिती नाही कोणाला. सुगड म्हणजे काय? हे मडकर त्याचं प्रतीक आहे. त्या मडक्यात सगळे खाण्याचे विचार आहेत. ते मडक्याच्या प्रतीकामध्ये हरभरे म्हणजे चांगल्या चांगल्या वस्तू खायच्या आणि ते दान केल्यानंतर हे दान केल्यासारखं झालं. म्हणजे आता होईल तिकडे गेलं आणि चांगलं दिलं का कुणीच त्याचं एवढंच खबर आहे तुला. एकच जा हरवायला जाणारा कुणी सांगितलं गजगजे दिलं तर कसं झालं समाधान झालं पाहिजे. तुम्हाला खायला बोलवलं आणि एकत्रित करणे एवढा सारा तो तुमचे चहा दिला कसं वाटते. त्यापेक्षा ते नको काहीही करायची आवश्यकता नाही. काही न करता सगळं तुम्हाला देवाचं आगमन तुमच्या घरात झालंय. फक्त साधना करून तुम्ही देवासारखं व्हायचंय दुसरं ठीक आहे. म्हणजेच पर्यायाने आपल्या घरी न मागता देवाचे आगमन झाले आहे असे म्हटल्यानंतर त्या प्रतिमांचे मूल्य किती आहे? मूल्य नाहीच. तुमच्या डोळ्याचं मूल्य किती कोटी दिलं तरी डोळा देता म्हणजे त्याला मूल्यच नाही आहे. कुठल्या जन्मात तरी पुण्य केलं बाबांचे भक्त होतो म्हणून आपल्याला लाभलं ते डोक्यात विचार ठेवून शांत राहिले त्याचं सगळं मला मिळालंय. फक्त मी एवढं केलं की झालं जरा काही होता कामाने म्हणजे कसं झालं जरा नाही झालं तर नाही मिळाला मुला मी आम झालं का मुला काही नाही. हे शून्य भक्तांनी समजून घ्यावी. शून्य म्हटलंय तुम्हाला. व ज्या प्रतिमा आपण घेतल्या आहेत त्यांचे फल मिळण्यासाठी म्हणून फळ म्हणजे दुःख फळ म्हणजे दुःख फळ म्हणजे सुख. आम्हालाही माहित नव्हतं दादानी काही गोष्टी सांगितल्या म्हणून त्याचं फळ मिळण्यासाठी काय सांगितलंय. त्यांचे फळ मिळण्यासाठी म्हणून आपण साधना म्हणजेच औपचारही शिकवले लागतात. प्रश्न 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 आणि प्रश्न त्यामध्ये ओंकाराची 12 अंगे व संध्येने सद्गुरु नामस्मरण हे करण्यासही शिकवले आहे. साधना कशी झाली? तुम्ही तुम्हाला रोज येताना काय झालंय घट पडले. परवा तुमचा मित्र तोंडाला गेला इतकं शांत वाटलं त्यांचं तोंड आहे त्याला काहीच माहित नव्हतं. कोण म्हणणार तिथं गेलं केळी मरू जिल्हा म्हणजे चांगल्या नाही पण बरं वाटत हा त्याचा अनुभव म्हणून तिथं फ्लॅट म्हणायचं नाही. लक्षात येतं येणं महा येणार हो
ऐकताना माझ्या मन एक झालं की पुण्य निर्माण होतं. म्हणून मी परवा त्यांच्या की पदोपदी अपार झाल्या म्हणजे आहे की सगळी कामं करायचं काय बघण्याची करायची व्यवस्थितच करायची आणि मग तुमचं घर आहे ते तीर्थासारखं ठेवून द्यायला घरी आलं की लोकांना बरं वाटतं हॉलमध्ये यायला कसं वाटतंय मग तुमच्या घरात आल्या तसं का नाही वाटू बरोबर की नाही दबाव म्हणाले सर्वांना येता येत नाही ना तुमचं खरंच देवा कसं म्हणणार ना देवर असं झालं पण त्याकडे दुर्लक्ष करून प्रापंचिक अडचणी कशा सोडविता येतील दादा कृष्ण मध्ये बरं होईल हा विचार करून लवकर व्हायला पाहिजे हा प्रश्न प्रामुख्याने आपण विचारित असतो त्यापेक्षा जी साधना शिकवली आहे त्याप्रमाणे आपण जर साधना केली तर निश्चित 100% सुख अधिक प्राप्त होईल. हे जेव्हा माझ्या डोक्यात आलं ते वाटते युनिट पेंटिंगवर वाटत सगळं सूर ताल नाही सांगता की 100% शक्ती तुमच्या हातातून प्रतांग धारण होती आणि विकास दत्ताचा जीवन द्यावा तुमचे मूड खराब होणार नाही त्याला तर बघा वाटतं मला मूड नाही मला आता ताकद करायचं आणि मला तसंच करायचं तसं करायचं आणि किंवा मूड येणार आणि निघतं की नको म्हणता मी काय म्हणतो असं काही करता मी रात्री बाराला वाजता गाडी करणार कोणी पमोर नाही का कमा नाही बाजू नाही येता कमा नाही पाठणं नाही येता कमा नाही बारा वाजता करून गाडी करून कुठे जाणार पण गाडी करणार मजा की माझी आपण निघालं त्यांना समोर आला त्याला आपण चुकून जातो की नाही मग गर्दीत उतार जातो म्हणजे आपल्याला गाडी चालवत आहे कोणी कोणी येणार म्हणून इकडे कुठे जाणार तसं जीवनामध्ये थोडं दुःख पाहिजे त्या दुःखापासून आपण काय शिकतो बघा काय नको नको काही नको म्हणजे मग काय करायचं पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण जे अडचणी कशा सोडविता येतील हा प्रश्न प्रामुख्याने आपण विचारित असता म्हणजे दादा गेल्यावर सर्व गर्दी होणार आहे जीव टाकेल वेट अँड वॉच करणार करणार त्याला अवकाश द्या सुधारणा करायला त्या शिक्षा जी साधना शिकविली आहे त्याप्रमाणे आपण जर साधना केली तर निश्चित 100% सुख अधिक प्राप्त होईल समजलं ना म्हणून कामदाराला मिळायला वाटत नाही आणि सारखं डोक्यात किती ठेवायचं यानंतर आत्मनिवेदन मधील पान क्रमांक 308 जगतामध्ये बहुसंख्य लोक जे जन्माला येतात तो जन्म आत्म्याचा नसून जन्म झाल्यानंतर त्या जीवाचे स्थित्यंतर जर झाले तर त्या जीवाचे आत्म्यामध्ये रूपांतर होते असा नियम आहे. मग सगळ्यांचे जन्म कसे असतात कर्म करत कर्माने जन्माला येत असलं कर्म सारखं द्यावं असलं माझं कर्म म्हणजे जीव म्हणून जन्माला आले जीव इतर दिले बघा वरती जीव जीवात्मा आत्मा आणि पण आता जीव म्हणजे जीव आहे ना तिथे त्याला दोनच कोश आहेत खाणं विमा आरामच सोना जीवात्मा म्हणजे बदल जर झाला ह्याच्यात बदल जर झाला तर मनोमय कोश ऍड होते आणि ह्याच्यातून जर आणखी दोन कोश जातात विज्ञान काय आनंद नाही की हे 5 कोश झाले असा आत्म्याला पुन्हा जन्म करायचं कार्य आहे पण जीव म्हणून जन्म गेला आणि परत जन्म झाला तर पुनरावृत्ती म्हणून इथं लिहिलंय पुनर्जन्म पुनरावृत्ती पुनर्जन्म व्हायला पाहिजे पुनरावृत्ती म्हणजे त्याचे घरा जन्माला आलो नाही आपण कार्बन कॉपी मग हे कसं होईल तर त्यासाठी गुरु भेटायला पाहिजेत आणि गुरु सेमिनार घेतात तेव्हा तुम्ही बाकी काय ऐकतात त्या वेळेला त्या सेमिनार मधल्या शक्तीने हा जीव आपलं चित्तंतर करून घेऊन त्याचा जीवात्मा होतो आणि त्याचं चित्तंतर करून आत्मा होतो आणि आत्मा झाल्यानंतर तुम्ही एका चित्तांचे कल्याणार्थी जेव्हा कार्य करता तेव्हा ती परमात्मा बोलतात अवघड आहे जरा आता एक आमचा जर म्हणतात त्या वेळेला आत परमात्मा होते करतात म्हणून लोकांची कामं होतात जगतामध्ये बहुसंख्य लोक जे जन्माला येतात तो जन्म आत्म्याचा नसून जन्म झाल्यानंतर
त्या जीवाचे स्थित्यंतर जर झाले तर त्या जीवाचे आत्म्यामध्ये रूपांतर होते असा नियम आहे. परंतु जेव्हा अडीअडचणी परत्वे श्री सद्गुरूंची भेट होत असते ती भेट अडचण निवारण करण्यासाठी म्हणून नव्हे. इथे तुम्हाला जे बोलले ते अडचण निवारण करण्यासाठी नाही पण तुमचं कल्याण करतो या म्हणायचं कोण आलं का म्हणून काय केलं अडचण निवारण करतो एक काय आणि अडचण निवारण करणं आल्यावर प्रसाद पुन्हाला दिल्यावर मग इथल्या आरत्या ऐकल्यावर तिथे सेमिनार अटेंड केल्यावर तो जीव अडचण निवारण करण्यासाठी म्हणून नव्हे तर तो जीव तर तो जो जीव जन्माला येतो त्याचे स्थित्यंतर व्हावे. बदल आता दुधाला ताक लावलं म्हणजे काय होत दुधाला ताक लावलं म्हणजे काय होत म्हणजे त्याचं स्थित्यंतर झालं त्याला घडवी लावली म्हणजे बघा बदल ताक झालं आणि नंतर खूप झाल्यावर हा जो बदल आहे तसा जीव जीवात्मा आणि आत्मा तो जो जीव जन्माला येतो त्याचे स्थित्यंतर व्हावे म्हणून तो जीव अडचण निर्माण करतो. यासाठी कार्य केंद्रावर जो प्रसाद किंवा आशीर्वाद आपण भक्तांना दिला जातो तो तुमची अडचण निवारण करण्यासाठी म्हणून दिला जात नाही तर तुमच्या जीवनात म्हणून दिला जातो. ही स्थित्यंतरे जीव जीवात्मा आत्मा अशी व्हावयास पाहिजे. त्यासाठी जी साधना आरती व वर्षाकाठी जे संमेलन होते त्याचे तुमच्यावर संस्कार होऊन तुमच्या ठिकाणी जो जीव आहे तो आपणहून स्थित्यंतर करून घेत असतात. अनेक जन्मापर्यंत पुन्हा होत नाही याचे कारण पुन्हा गुरुची भेट होण्यास अनेक जन्मापर्यंत वाट बघावी लागते. हे बघा दर जन्मा भेट व्हायला पाहिजे भेट व्हायला पाहिजे असं जेव्हा अंश मात्र कर्म पूर्ण होतो तेव्हा गुरुची भेट होतो. किती जन्म गेले म्हणून ह्या जन्मात जर तुम्ही जागेने झाला तर पुन्हा पुन्हा इतकं फिरून येऊन त्या वेळेला होईल तेव्हा समज नाही आणि काय म्हणतो त्यांचं की काय सांगले आहे तुमच्या जीवनामध्ये गुरु भेटीची एकदा वेळ ती जर वेळ चुकली तर पुन्हा 60 वर्ष काम एखादं झालं नाही झालं तरी काय मारताना आपण ते इज्जत सोडून द्यायचं आहे पण तिथून सुटका होऊन चौथ्या लोकात जाण्यासाठी काय वस्त्री जन्माला येण्यासाठी आत्मा व्हायला पाहिजे आणि ते जर झालं नाही तर इथं बरेच अडकून पडावं लागतं. पण असे स्थित्यंतर होण्याने मरणोत्तर जीवनामध्ये तो आत्मा परलोकात जातो व तेथे आत्मा म्हणून राहतो व जेव्हा जन्म घेण्याची इच्छा होते त्यावेळी तो परत जीव म्हणून इहलोकात येत नाही. जीव म्हणजे कमतरता असलेला म्हणजे कमी असलेला दुःख भोगण्यासाठी येत नाही तर काही कार्य करण्यासाठी तर तो जीव आत्मा झाला आहे तो आत्मा म्हणूनच जन्माला येतो. अशा आत्म्याला निश्चित कार्यकारण असत. निश्चित कार्यकारण आहे उगीच आलं नाही उगीच जीवन फुकट करतात परत करतात तसं नाही. पण जो जीव म्हणून इहलोकात येतो व परलोकात जातो तो जरी जन्माला आला तरी त्याला जीवनामध्ये सुख शांती विद्या संपत्ती प्राप्त करण्यासाठी अधिक कष्ट पडतात. असे होऊ नये म्हणून या जन्मात जेव्हा गुरुभेट होत असते त्यावेळी आपल्याला काय प्राप्त झाले
हा विचार न करता गुरुनी काय प्राप्त करून दिले याचाच विचार करावा. म्हणजे काय आपल्याला काय प्राप्त झाले इकडे गुरुप्रसादच्या पहिल्या आवृत्तीतील पान क्रमांक 269 ते 275 आणि नवीन आवृत्तीतील पान क्रमांक 280 ते 284 श्री गुरु व भक्त जो अडीअडचणीमुळे गुरुंना भेटावयास येतो ही जी भेट ह्या जन्मात अडीअडचणी परत्वे घडविली जाते. जेव्हा तिथलं दुःख बघितलं तेव्हा हा गाठ मारला की पहिल्यांदा गुरु करायचा जन्माला पहिल्यांदा गुरु करायचा अशी गाठ ही परलोकातली पूर्ण झाली म्हणजे लोकांमध्ये गुरुची भेट होती गाठ आणि भेट. आता भेट झाली यारती हे सगळ्यांना आपण आलोय हे लक्षात ठेवायचे. पुन्हा जर विचारला तर पुन्हा तुमच्याशी गाठ हा भेटीचा योग पूर्वीच्या अनेक जन्मात परत्वे आलेला असतो. अनेक जन्मातला कौणिक मार्ग कर्म जेव्हा पूर्ण झाला की तेव्हा माझी भेट झाली कळलं काय. जर आपण अडचणीत आलो नाही तर त्या अडचणी निवारणार्थ आपण गुरुमार्गी होणार नाही किंवा देवदेवतांची पूजा आराधना करणार नाही. हा गेला गेला कोण उडत नाही आराम आहे उद्या कोण करता बायको करतो तू काय करतो माता काय ना आग लगी मारतो. तर सूज्ञ भक्तांनी प्रथमतः गुरु भेट झाल्यावर अडी अडचणींबद्दल विचार न करता त्याला का प्रश्न विचारायचे नाहीत मला जी गुरु भेट ह्या जन्मात झाली आहे त्या भेटीचा लाभ प्राप्त जन्मात जास्तीत जास्त इह जन्मासाठी व पुढील अनेक जन्मांसाठी कसा करून घेता येईल याचा जर विचार करून गुरुनी सूचित केलेल्या सेवेचा आपण लाभ घेतला तर ज्या सुखाच्या याचनेने आपण गुरु भेटीस आलो ती सुखे आपल्या समोर हात जोडून उभी आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि काय आम्ही त्या निष्ठा अनुभवतो त्या सगळं नको म्हणे एवढे होते भेटच केलं एवढं केलं होतं एवढं होतं कधीही पैसा काय आशा ठेवली नाही कोण सांगायचे आमच्या पिक्चरला डेट लवकर द्या तुम्हाला 10,000 रुपये देतात आमच्या पिक्चरला 10,000 रुपये जवळ मोह कुणाली मोह ही पण सामान्यच आहे. कोण दादाचा प्रत्येक वाद डोक्यात ठेवतं तीही संपली आणि हे झालं त्यावेळेला म्हणाले काय तू चालवणार असलं तर नेहमी मुळी चालवणार नाही गुरु गुरुची सेवा करणारे येते ते पैसे घेऊ आणि आपण पाहिजे बरोबर घेणार तिथे कारण आता तिसरी मुलगी मी लागलेली तिथं असेल नाव घेऊन आपण शंकर हा मुलीवर मुलगा आपण पण मोबाईल फक्त सांगितलेलं ते आपण झालं सगळं मला काय नाही असं नाही बघता तुम्ही सगळं तसंच प्राप्त परिस्थितीमध्ये घ्यायला ना ठीक आहे. हे सूचित करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या अवस्थेत आपण भक्तांची जीवन माध्यमे म्हणजे देहिक व आत्मिक यांचे एक रूपत्व करून देऊ. आता देहिक आत्मिकचे एक रूपत्व म्हणजे काय हे पाच कोश प्रकेत्र रक्तमय आहे या रक्तामध्ये गुरुशक्ती संबंध रोज जाऊन गुरुशक्ती धारण झाली की ती एकमेकाशी जोडले गेले आणि कुठे आम्ही ठेवले इथं नीट आहे का इथं काय ठेवले याच्यामध्ये सा मध्ये सा रे ग म प या सा रे ग म आणि प सा ला गाठे आई परमात्मा ग
वे लगाटे म लगाटे ग लगाटे फक्त प लगाटे म्हणून ह्या दोन्ही शक्तीचं रूपांतर गुरु शक्ती करून ते बीज रूपाने तुम्हाला इथे दिले म्हणून साधना करताना इथे स्पर्श करून ते बीज दिले ही सपन शक्ती आपल्या शरीरावर आलेली आहे काही लोक साधना करताना भांग दिसतो म्हणून असं नाही करायचं काय आपले अस्तित्व अनंत काळासाठी निर्माण करून दिले असल्याने जीवन व्यतीत करीत असताना जरी अडीअडचणींचा भास निर्माण झाला तरी त्याबद्दल दुःखी कष्टी व असमाधानी न होता त्या अडचणींचे निवारण करण्याचे सामर्थ्य श्री गुरुनी द्यावे एवढ्याच प्रार्थनेची आता भवितव्यात आपल्याला गरज आहे. तेव्हा मला फोन करायचा उठतो आणि एकदा मिळालं होता कामकाजाला मोहित लावलं क्लिअर क्लिअर कट सांगितलंय तुम्हाला फक्त आणि तेवढं तरी का सगळंच एकदम फील सांगा तुम्हाला ते कुणी एकदम हवे तुम्हाला तसं नको त्याला जोरा त्यांच्या हातातून पाहिजे म्हणजे तुम्हाला काहीही विचारायचं काही काही असं करून ठेवलंच नाही आहे साधा मनापासून केल्यानंतर आपलं लाईफ सगळं स्मूथ जाणारच सहस्र दलकमल हे पाची कोश असे विकसित होतात पण हे काय 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 सांगतात नमस्ते. याचे महत्वाचे कारण असे की हे समितीचे कार्य जरी प्रारंभिक अवस्थेत एका व्यक्ती माध्यमातून साकार झाले आहे. दादा पहिल्यांदा इतके होते आज इतके लोक आहेत सगळे आणखी बाकीच्या चिंता होते बघा पण तुम्ही म्हणाल की एवढे मुठभर कसे एवढा मोठ्या कापसाचा ढिगा सरकार एवढी शिकाडी सगळं घालतो ते तसं तुम्ही सगळ्या केंद्रावरती मूठ भरलो साधना केलीत ना तरी एवढ्या बाकीचे चिंतो समजून जगाचं कल्याण तुमच्या हातात आहे ते कसं काय आपण विचार करतो तरी जगताला त्याचा लाभ होण्यासाठी अनेक व्यक्ती माध्यमे की जी कृपावंत झाली आहे अशांची भवितव्यात गरज आहे. म्हणजे तुम्हाला माध्यम केलंय आणि तुम्ही त्यांच्या कार्याला मदत करायचे हा डोक्यात विषय ठेवून तुमच्या अडचणी बाजूला करून ठेवा समजलं समजलं का नाही तुम्ही कोणीही कमी नाही तुम्हाला कुणालाही काही कमी लेखलं नाही जो आला त्याचा उपयोग पण घेता कारण निवडून आला त्याला वाया घालवायचं नाही. तुम्ही रोज साधना केली महिनाभर दोन महिने साधना केली झालं तुम्ही तयार झालं दादा तर म्हणायची एकदा येऊन गेला तो ते माध्यम तयार झालं एकदा मी काही केलं बाकी घरात पडायला किती वेळ आता मी एक सेकंद पटत नाही ना पण लाटरी तर तिकीट राजू लागलं म्हटल्यावर मला लाख मग लगेच जातो मग ही लाटरी नाही की तर तुम्ही मनापासून साध्य करा आणि त्यातनं सहाय्य अत्यंत
तरी जगताला त्याचा लाभ होण्यासाठी अनेक व्यक्ती माध्यमे की जी कृपावंत झाली आहे अशांची भवितव्यात गरज आहे. आजच्या अवस्थेची प्राप्ती ही आपण भक्ताना सहज व सुलभ अशी झाली असून एका तरफ नाही आहे कुठल्या तरीकेने आपण बाबांचे भक्त होतो दाना मागून देते मी एवढं काम केलं तुमच्या करतो जर कुठल्या त्यांनी तुम्ही माझ्या गुरूंचे चेले होता म्हणून तुमच्यापर्यंत आजच्या अवस्थेची प्राप्ती ही आपण भक्तांना सहज व सुलभ अशी झाली असून ह्या अवस्थेच्या प्राप्तीसाठी कोणतेही प्रखर असे साधन किंवा काही बंधनांचा अंगीकार करावा लागला नाही. म्हणजे प्राप्त झालेली अवस्था ही क्षुल्लक आहे असे समजू नये. ह्या अवस्थेच्या प्राप्तीसाठी जरी आपण भक्तांनी लाखो रुपये खर्च केले असते तरी आजची अवस्था प्राप्त झाली नसती. नारायण अवस्था अथर्वात उच्च अवस्था म्हणजे संबंध रक्तामध्ये गुरुशक्ती धारण होऊन तुम्ही एक कथी. आज मी गेली चार तपे गुरु मार्गाच्या सेवेत असून गुरु व गुरु मार्गी अशा अनेक व्यक्तींची कार्ये व जीवने बारकाईने अभ्यासलेली आहे. ह्या अभ्यासात माझ्या अनुभवास असे आले आहे की गुरु माध्यमाला ज्या ज्या अवस्था प्राप्त झालेल्या असतात त्या त्या अवस्थांचा लाभ त्यांना आपल्या भक्तगणांना करून देता येत नाही. आपली ही अवस्था त्याला भीमसेन गात होते तसंच गाणार शिष्य आहे का म्हणजे आपल्या करता समजलं ना. पण तुम्हाला एवढ्या लोकांना आता आम्ही माझ्यासंत तुला केले म्हणायचे आम्ही म्हणायचं होतो तुम्ही कुठे आहे आम्ही कुठे आहे पण तुम्हाला सर्वांना अनुभव येईल बघा तुम्हाला मनापासून तुम्ही त्याला उद्दी भिंसायचं दे बरं वाटायला उद्देश चांगला पाहिजे. नंतर आपली मुलाखत झाल्या दोऱ्याचं सामर्थ्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला तेव्हा तुम्हाला ऐकून असं आश्चर्य वाटेल हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे काय प्राप्त करून दिले साधा दोरा आहे बाहेरच्या काही आणून दिलं तर त्याचा काही उतार पडत नाही हे बघितलं आम्ही परवा आणि आपला दोरा मांडल्याबरोबर रिस्पॉन्स आहे. फक्त प्राप्त झालेल्या अवस्थेपर्यंत ते कृपाशीर्वाद देण्याचेच कार्य करू शकतात. त्यांच्यानंतर त्यांच्या कार्याचा अर्थ होतो पुढे जातो म्हणून त्यांना बाबा म्हणायचे की माझ्यानंतर ते कार्य बंद पडणार असेल तर ते मी करणार नाही माझ्यानंतर ते पुढे जाणार असेल तर त्यासाठी काय साधना असेल काय कष्टी द्यायला असेल ते मी घेईन ते दादाने घेतले आपल्या आपलं दिले म्हणून हे कार्य पुढे चाललंय. त्यामुळे जरी त्यांचा भक्तगण संख्येने अधिक असला तरी व्यक्तिगत जीवना व्यतिरिक्त इतरांना सुख शांती समाधान देण्याचे कार्य कृपावंत असूनही त्यांना करता येत नाही. यासाठी मी जे कामकाज व निराकरण आपण भक्तांच्या अडीअडचणींसाठी करीत होतो ते कार्य मी गेली काही वर्षे स्थगित करून गुरुनी कृपावंत होऊन मला ज्या अवस्थांचा लाभ करून दिला त्या अवस्था आपण भक्तांच्या जीवनात साकार करण्यासाठी वेळोवेळी गुरु मार्गदर्शनाप्रमाणे साधना मार्गांचा अवलंब करून तीच साधना आपण भक्तांच्याही देहिक माध्यमाद्वारा करून घेते. अशा अवस्थांची म्हणजे मला प्राप्त झालेल्या अवस्था यांची देवाणघेवाण गुरु व भक्त यामध्ये होण्यासाठी गुरूंचे काया वाचा मन जे त्रिगुणात्मक झालेले असते अशी त्रिगुणात्मक अवस्था ही भक्तांना सूचित केलेल्या साधनेतून करून द्यावी लागते. अशी त्रिगुणात्मक अवस्था गुरुप्रमाणे शिष्याची व्हावी म्हणून जी गुरु व शिष्य यामध्ये देवाणघेवाण होते त्यासाठी जे साधन उपयोगात आणावयाचे असते असे साधनही त्रिगुणात्मक असावे लागते. म्हणजे या साधनेमुळे गुरुना प्राप्त झालेली अवस्था शिष्याच्या ठाई साधनेच्या स्पंदानी
किंवा व्हायब्रेशन्स ने धारण होते. संवेदना देतो ते व्हायब्रेशन त्याच्यात जाऊन त्याला पॉझिटिव्ह तस असे साधन म्हणजे गेली 5 वर्षे आपना करवी करवली गेलेली ओंकार साधना होय. म्हणजे त्याने तमत होती की बघा साधना इतर बाकी काही का काम पार नको तपास नको गणपती नको कुठलं जीवन नको काहीही नको. तुम्ही देव माहिताय आणि लोकांचं कल्याण करताय तुम्ही आम्ही वगैरे आमच्याकडे काय काम करतात लोक देतात तुम्ही साधना करताना त्या वेळेला त्या प्रकारने काय की ओंकार जो वरती जातो त्याच्यातून हजारो आत्मे मुक्त होतात ते तुमच्या आत्मा जो शिकलेलं कार्य हे डोक्यात ठेवा. आपण त्यांचं काम करताय म्हटलं तुमचं काम ते करतील की नाही हा म्हणजे विचार फक्त असायला पाहिजे असे विचार चालले म्हणून आता संक्रांतीला तुकडं देणार मग नाही घाणेरीचे विचार बघायला पाहिजे हे मी सांगितलेले विचार डोक्यात ठेवायचे मी साधना करून मी साधना करायला हे तुमचं कार्य पाहिजे असं होत आहे म्हणून मनापासून अशा ह्या ओंकार साधनेची दीक्षा मला माझ्या जन्मगावी श्री भैरवनाथ यांनी प्रथमता दिली. त्या दीक्षेप्रमाणे मी गेली 3 तपे जरी ही साधना नित्याने करीत होतो तरी इतरांच्या कल्याणासाठी ह्या ओंकार साधनेच्या सिद्धतेची आवश्यकता असल्याची जाणीव झाल्याने हे ओंकार तत्व सिद्ध करण्यासाठी 1 वर्षपर्यंत श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे दर पौर्णिमेस उपस्थित राहून 11 पौर्णिमेस हवनादी विधी केले. पहिल्यांदासाठी तो ओंकार नरसोबा वाडीहून आणावा लागला म्हणजे इथं तुम्ही सत्ता करायला लागल्यावर त्याचे प्रकाशाच्या गतीने तो वर जेव्हा जातो तेव्हा हे आत्मे जन्माला न येता त्या प्रकाशाच्या गतीने चौचल करतात. म्हणून हे कार्य या भैरवनाथांनी दिलेल्या ओंकारातून होणार नाही म्हणून नरसोबाच्या वाडीहून ओंकारांना तो भयंकर प्रखर होता म्हणून वर्षभर भावना करून तो शांत केला म्हणजे तुम्ही कौटुंबिक मार्ग पडलो. तो योगी करण्याचा योगी म्हणजे जन्मदा संन्यासी तो अत्यंत प्रखर होता तो कुठं कौटुंबिक लोकांनी करण्यासाठी तो बराबर परिणीमा करून शांत केला. आता तो आपण करू शकतो आणि त्याच्यातून हे कार्य झालं समजलं. ह्या 11 पौर्णिमेच्या हवनादी विधींची सांगता म्हणून महारुद्र स्वाहाकार करण्यात आल्यावर महारुद्रांचे लय करतो पूर्णत्व आंबा पूर्ण पिकला पिवळा झाला म्हणजे आज गोड रस तयार होतो म्हणजे त्याला परिपूर्णत्व तसे तुम्ही परिपूर्ण तयार झाल्यावर तुमच्या साधनेतून व्हायब्रेशनने ते आत्मे परलोकात जाणार म्हणजे आमच्या काय कार्य कुणीकडे आहे आणि आपण काय करतोय पीडनारूपाची नुसतं आपलंच काम होईल ह्या 11 पौर्णिमेच्या हवनादी विधींची सांगता म्हणून महारुद्र स्वाहाकार करण्यात आल्यावर हे जे ओंकार तत्व सिद्ध झाले या तत्वाची दीक्षा आपण भक्तांना कारण दीक्षा म्हणून दिली. कारण दीक्षा म्हणजे तुमच्या देहामध्ये दोषांचं कारण जेव्हा झालं नाही देह जेव्हा शंभर टक्के शुद्ध झाला तेव्हा दीक्षा दिली. म्हणजे आता तुझ्या देहामध्ये काही दोष नाहीये तुमचं माध्यम देवा सगळं तयार झालं आहे त्याचा साधना करून मुक्त कसं करायचं हा विचार करा म्हणून साठी ह्याच्या पुढचं जीवन तुमचं विचारावर अवलंबून आहे. माझं कसं होईल तुम्ही पहिल्या वर आता 7 वर्षी म्हणता माझं काय म्हणा नाही ह्या कारण दीक्षेची सिद्धता होऊन ती कारण दीक्षा ही महाकारण अवस्था म्हणून आपण भक्तांना त्याचा लाभ व्हावा यासाठी श्री गणेश देवता
की ज्या देवतेचे मूळ आत्मस्वरूप ओंकारमय आहे त्याचं पोट म्हणजे पृथ्वी त्याचं डोकं म्हणजे एक गगन मंडल आणि पाय म्हणजे आकार आकार आहे मकार आकार चरण युगल उकार उदर विचार मकार महामस्त म्हणजे पाताळ पायाचं इथं पोट आणि डोकं म्हणजे ओंकार नाही तो गणपती प्रसन्न झाला आणि तो वंदिला म्हणून आपण भक्तांना त्याचा लाभ व्हावा यासाठी श्री गणेश देवता की ज्या देवतेचे मूळ आत्मस्वरूप ओंकारमय आहे म्हणजे अ उ म किंवा उत्पत्ती स्थिती लय असे आहे त्या देवतेस प्रसन्न करून घेऊन आपण भक्तास महाकारण दीक्षेचा लाभ करून दिला ह्या दीक्षेपर्यंत आपण भक्तांनी वेळोवेळी ज्या दीक्षा म्हणजे उपासना दीक्षा नामस्मरण दीक्षा अनुग्रह दीक्षा गुरु दीक्षा कारण दीक्षा आणि महाकारण दीक्षा घेतल्या होत्या त्या दीक्षांचे एक रूपत्व त्रिगुणात्मक शक्तीत करून ती ओंकारमय अवस्था 32 शिराळ्यास श्री गोरक्षनाथ यांचे चरणी समर्पण करून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण भक्तांना नाथ पंथाचा अनुग्रह प्राप्त करून दिला ज्या ज्या अवस्था गुरुना प्राप्त झालेल्या असतात त्याच अवस्थेचे प्रतीक शिष्याच्या ठाई धारण होणे म्हणजे अनुग्रह होय केवळ एखादा मंत्र देऊन त्याचे तंत्र उपलब्ध करून देणे म्हणजे अनुग्रह नव्हे आजच्या अवस्थेपर्यंतचा हा गुरु मार्गातील आपला प्रवास म्हणजे आपले जे आत्मिक तत्व त्या आत्मिक तत्वाचा वास गुरुचरणी लीन झाला असून ते साकार होऊन आता निराकार झाले आहे अशा अवस्थेचे कार्य भवितव्यात जगत कल्याणासाठी भक्तगणांकडून व्हावे म्हणून गुरुना प्राप्त झालेल्या अवस्था भक्तात साकार करण्याच्या साधन पद्धतीने भक्ताच्या ठाई गुरुच्या अवस्थेचा जो आविष्कार भावयास पाहिजे यासाठी भक्त माध्यमाला एकाच साधन माध्यमातून साधना करावयास सूचित करावे लागते स्पष्ट अर्थ मी नेहमी सांगतो एक ओंकार साधना केल्यामुळे काय होत नाही सर्व काही झालं त्यात तुमचा विकास झाला तुम्हाला नोकरी लागत नसेल झाला मुली किलोमीटर नसेल पटनाची काय लागेल त्या सगळ्या फुल पॉइंट शांत बघायला पाहिजे अशा वेळी ही साधना अन्नमय कोशापासून म्हणजे नाभिस्थानातून सुरुवात करून आनंदमय कोशापर्यंत म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत नेऊन त्या सूचित केलेल्या साधनेचे पूर्णत्व भक्ताच्या ब्रह्मरंध्रात करावे लागते क्रमशः या अवस्थेपर्यंत जेव्हा तुम्हा भक्तांच्या देहिक माध्यमातून ही साधना ब्रह्मरंध्रात लय अवस्था म्हणजे म्हणजे पूर्णत्व प्राप्ती करती होती त्या अवस्थेस सहस्त्रदल कमलांचा उदय झाला असे म्हणतात आणि त्याच्या एका थेंबानी त्या कमलाच्या एका थेंबानी मुळचे ज्ञानी होतो ज्ञानेश्वरांना जेव्हा प्राप्त झाली तेव्हा आपण हे तारे नमकपर्यंत येईल पुढचा धनीचा म्हणजे हे ब्रह्मांडातलं ज्ञान त्यांनी आपल्याला एका प्रमाणाचा दान करून तोंडाची गीता दिली तिकडं होती ज्ञानमय अवस्था तुमची सुद्धा ती ज्ञानमय असते म्हणून तुम्हाला शुद्ध भक्त म्हटलंय आता त्या तुम्ही पहिल्या शब्दात त्याचे जर तुम्ही गणपती कसा सोडायचा ते जर सोडायचं हे सोडायचं म्हटलं तर तुम्हाला शुद्ध म्हणा म्हणता येईल का आता प्रश्न कुणाकडे माझ्याकडे नव्हे त्यांच्याकडे क्रमशः या अवस्थेपर्यंत जेव्हा तुम्हा भक्तांच्या देहिक माध्यमातून ही साधना ब्रह्मरंध्रात लय अवस्था म्हणजे पूर्णत्व प्राप्त करणी होते त्या अवस्थेसच सहस्त्र दल कमलाचा उदय झाला असे म्हणतात म्हणजे ज्ञानेश्वरांकडे तुम्ही ज्ञानी झाला
विकल बनत नाही हा नाही बनत ना पण ते गुरुचा विश्वास नाही तुमच्यावर पण दत्त नाथ व सूफी पंथाप्रमाणे या अवस्थेची प्राप्ती म्हणजे देहिक व आत्मिक अशा दोन शक्तींचे एक रूपत्व गुरु शक्तीच्या ठिकाणी होऊन या त्रिगुणात्मक शक्तीला प्रतीक म्हणून ब्रह्मरंध्राच्या ठाई धारण करून द्यावे लागते अशा अवस्थेची प्राप्ती जी आज आपणास झाली आहे ती कृपाशीर्वादाचे शक्तीपीठ म्हणून आज आपल्या काया वाचा मनाच्या माध्यमातून इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणार आहे तुम्हाला एक पण कशात तुमच्या काया वाचा मनातून जे इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना अशा वेळी ज्या काया वाचा मनाचे एक रूपत्व शक्तीपीठाच्या ठाई झाले आहे तो गुरु कृपाशीर्वाद या शक्तीचे स्पंद किंवा लहरी किंवा व्हायब्रेशन आपण भक्तांच्या वाचेतून या पुढे बाहेर पडणार आहे यासाठी जी प्रार्थना व साधना आपण या पुढे नित्याने करणार आहात ती प्रार्थना व साधना ही एक वेळ ही एक केवळ शाब्दिक म्हणून आपल्या वाणीद्वारा उच्चारली जाणार नसून जेव्हा आपण मनोभावनेने ही प्रार्थना व साधना कराल तेव्हा वाणीतून उच्चार केला गेलेला शब्द हा इतरांच्या कल्याणासाठी शास्त्र शस्त्र व अस्त्र म्हणून आसमंतातील वातावरणात कार्यान्वित होऊन आज जे वातावरण गैर अशा विचार परत्वे दूषित झाले आहे ते शुद्ध होऊन प्रत्येकास परमेश्वराने बुद्धीची अमोल ठेव दिली असूनही व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे निर्माण होणारा हा बुद्धी माध्यमातील अविचारांचा दोष आपण नित्याने केल्या जाणाऱ्या प्रार्थनेतून व साधनेतून निवारण होणार आहे तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेतून निवारण होणार म्हणजे तुमच्यावर केवढी जबाबदारी टाकली देवा आणि हे करत असताना त्यांचं कार्य करताना आपल्या कामाबद्दल विचार करायचाच नाही भवितव्यातील हे महान कार्य श्री गुरुनी किती सोपे व सुलभ करून दिले आहे याचा भक्ता